नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईट मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त शिक्षक भरती संदर्भात बोलणार आहोत। म्हणजे सध्याच्या घडीला शिक्षक भरतीला वेग आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये। मागच्या 10-15 दिवसापासून आपण एकही व्हिडिओ टाकलेला नाहीये, कारण तशी कोणतीही घडामोड घडलेली नव्हती किंवा तशा काही पॉझिटिव्ह न्यूज सुद्धा आलेल्या नव्हत्या। फक्त एक टीईटी बाबत एक न्यूज आली होती, म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी की फेब्रुवारीमध्ये होणार होते, त्या संदर्भात आपण नंतर बोलणार आहोत। पण मागल्या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये आपण जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्या सर्व व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट वारंवार सांगत होतो की 15 नोव्हेंबरपासून आपल्याला प्रेफरन्स येणार नाहीत। ती गोष्ट खरी घडलेली आहे। मागच्या वेळेस मला सर्वजण खोटं ठरवत होते की तुम्ही काहीही सांगताय, खोटं बोलताय, जे गोष्ट ॲक्च्युअल होती, सत्य होती, मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला होता। आता उद्या 25 तारीख आली आहे, मी मागच्या वेळेससुद्धा सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्येसुद्धा सांगितलेलं आहे की 25 तारखेपर्यंत कुठलीही घडामोड होणार नाही आहे। मग आता उद्या 25 तारीख आहे, त्या संदर्भात मग आता इथून पुढे कुठल्या कुठल्या घडामोडी होणार आहेत आणि आता शिक्षक भरतीला वेग आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, त्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी आहेत, कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की इथून पुढं आपल्या शिक्षक भरतीला एकदम जलद गतीने वेग भेटणार आहे। पण आता ह्या घडामोडी घडायला आणि कावळा उडायला आणि फांदी तुटायला असं काही घडलेलं आहे, पण ते तितकंही सत्य नाही आहे। समजून समजदार को इशाराही काफी आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण ह्या घडामोडी अगोदरच घडणार होत्या, प्लॅन तसा फिक्स झालेला होता, त्यानुसारच घडत आहेत। काही जण आता याचा फायदा घेत आहेत, पण कावळा उडायला फांदी तुटायला असं काही घडलेलं आहे। असो, आता या व्हिडिओमधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो। पहिला मुद्दा आहे आंतरजिल्हा बदलीचा जो काही 6वा टप्पा सुरू आहे त्या संदर्भात बोलणार आहोत। त्यानंतर टीईटी बोगस, म्हणजे जी काही टीईटी बोगस कॅम्पमध्ये अडकलेले होते त्यानंतर त्यांनी सीटीईटी पास केली होती, मग कोर्टामध्ये जाऊन त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणीची संधी मिळवली होती त्यांच्या संदर्भात। मग त्यानंतर ज्या काही आपल्याला पवित्र पोर्टलवर जागा उपलब्ध होणार आहेत, आता 80% पवित्र पोर्टलवर जागा नोंदणी करायला दिलेल्या आहेत, म्हणजे 80% ज्या 80% उपलब्ध होणार आहेत, पण त्या 80% किती आपल्याला पहिल्या टप्प्यात येणार आहेत ते पाहणार आहोत। त्यानंतर सर्व प्रवर्गाला टक्केवारीनुसार जागा येणार आहेत की नाही, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, तो सुद्धा पाहणार आहोत। त्यानंतर आपल्या प्रेफरन्सवर किंवा आपल्या लॉग इनवर प्रेफरन्स कधी येतील किंवा आपल्या लॉग इनवर जाहिराती कधी येतील, जाहिराती कधीपासून पाहायला भेटतील तो। आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की नेक्स्ट टीईटी जी की फेब्रुवारीमध्ये होणार आणि त्यानंतर तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, असे 6 मुद्दे आहेत। या 6 मुद्द्यावर आपण एकदम अतिशय सविस्तरपणे विश्लेषणात्मक बोलणार आहोत। आता आपण पहिला मुद्दा घेऊ, आंतरजिल्हा बदलीचा जो काही 6वा टप्पा आहे तो तुर्तास तरी सुरू झालेला नाही आहे, पण सुरू झाला आहे असं म्हणण्यासुद्धा काही हरकत नाही आहे। आता हा जो काही आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा आहे यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे। काय आहे की याच्यामध्ये नव्याने अर्ज करता येणार नाहीत, ज्यांनी अगोदरच्या वेळेसच अर्ज केलेले आहेत फक्त त्या उमेदवारांनाच बदलीचा अधिकार मिळणार आहे। यामध्ये नव्याने कोणालाही अर्ज करता येणार नाही, ती अतिशय चांगली गोष्ट घडलेली आहे। म्हणजे आणखीन 15-20 दिवसाचा कालावधी कमी झाला आपल्या शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून। मग आता याच्यामध्ये नवीनसुद्धा अर्ज करण्यासाठी जर दिलं असतं तर मग हे नवीन उमेदवार त्याच्यामध्ये अर्ज केले असते, मग ही प्रक्रिया थोडीशी आणखीन लांबणीला गेली असती, पण आता तसं नाही आहे। नव्याने अर्ज करता येत नाही आहे, जे अगोदर अर्ज केलेले आहेत फक्त त्यांनाच याच्यामध्ये संधी आहे। मग यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो की यांना एडिटचं ऑप्शन भेटणार आहे, भेटलं तरी पण 1 ते 2 दिवसासाठी भेटेल, आणि याच्यामध्ये यांना काही थोड्याशा बदल करायचा असेल तर ते त्यांना करता येईल, पण फक्त 1 ते 2 दिवस असणार आहे। मग त्यानंतर ही प्रक्रिया 1 ते 2 दिवसांमध्ये झाल्यानंतर मग त्यांच्या बदल्या होतील, त्यानंतर ते रोस्टर अपडेट झाल्यानंतर बदल्या होतील, मग त्यानंतर समायोजन होईल। मग आता ते समायोजन झाल्यानंतर आपल्या पवित्र पोर्टलवर सगळ्या डिटेलमध्ये जाहिराती यायला चालू होतील, म्हणजे ऑलरेडी आलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये काहीची आता बदली झाल्यानंतर ज्या काही त्रुटी असतात त्या दूर करून, म्हणजे रिक्त जागांचा तपशील एकदम व्यवस्थित अहवाल देऊन एकदम व्यवस्थित आपल्या पवित्र पोर्टलला जाहिरात येईल, म्हणजे त्याच्यामध्ये काही त्रुटी नसणार आहेत। हा झाला आंतरजिल्हा बदलीचा टप्पा। आता त्याच्यानंतर आपण दुसरा महत्त्वाची गोष्ट पाहू जी की
आपल्या पवित्र पोर्टलवर आपल्या लॉग इनवर जाहिरात येण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट घडलीच पाहिजे. ती गोष्ट घडल्याशिवाय आपल्या लॉग इनला जाहिरात येणार नाही. पहिली गोष्ट होती आंतरजिल्हा बदलीची, ती तर आता व्यवस्थित पार होणार आहे, पण आता याची ॲक्च्युअल डेट किती आहे ते सांगता येत नाही आहे. पण हे विदिन अ वन वीक आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा हा पूर्ण झालेला असेल. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे जे की टी ई टी अपात्र म्हणजे टी ई टी बोगस टी ई टी स्कॅममध्ये अडकलेले, पण त्यांनी सी टी ई टीची परीक्षा देऊन ते पास झालेले किंवा बी एड असलेले असे उमेदवार हे उच्च न्यायालयामध्ये गेले होते. त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणीचा अधिकार मिळवण्यासाठी याचिका टाकली, त्यांची सुनावणी झाली, त्यांना अंतरिम आणि अंतिम दिलासा सुद्धा भेटला. पण 2 महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा यांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची परवानगी भेटलीच नाही. म्हणजे न्यायालयाने यांना परवानगी दिली, पण आपल्या प्रशासनाकडून शिक्षण विभागाकडून नोडल अधिकाऱ्याकडून तपासणी होऊन सुद्धा यांची लॉग इनवर आणखीन म्हणजे यांची आणखीन नोंदणी झालेली नव्हती. मग त्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता यांची नोंदणी झाल्याशिवाय बाकीच्या उमेदवारांना प्रेफरन्स येणार नाहीत हे तर जग जाहीर आहे, कारण यांना समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे, कारण न्यायालयाने तशी परवानगी दिलेली आहे. मग आता यांची नोंदणी कधी होणार? हे उमेदवार खूप दिवसापासून वाट पाहत होते, जवळजवळ 2 महिने होत आले, यांना आणखी परवानगी भेटली नव्हती. पण यांच्यासाठी एक सकारात्मक गोष्ट आहे, फक्त यांच्यासाठी नाही आहे, जे की बाकीचे उमेदवार आहेत ज्यांनी अयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली आहेत, ज्यांच्या लॉग इनवर आणखीन प्रेफरन्स आलेले नाही आहेत, ते वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. आता हे जे काही टी ई टी स्कॅममधले उमेदवार आहेत घोटाळ्यामधले, पण सी टी ई टी पात्र व बी एड पात्र अशा उमेदवारांची नोंदणी ही पुढील आठवड्यामध्ये होणार आहे. ॲट एनी कॉस्ट यांची नोंदणी ही पुढील आठवड्यामध्ये. मग आता पुढील आठवड्यामध्ये म्हणजे कधी? तर 28 तारखेनंतर. यांची नोंदणी ही 28 तारखेनंतरच होईल. आणि यांना नोंदणीसाठी किती दिवस मिळतील? तर यांना नोंदणीसाठी हे फक्त 7 दिवस मिळतील. 7 दिवसाच्या वर ह्यांना एकही दिवस एक्स्ट्रा मुदत मिळणार नाही. मग 7 दिवसामध्ये यांच्या नोंदणी झाल्या रे झाल्या. मग आणखीन एक मुद्दा थोडासा अवघड गोष्ट आहे, ती थोडासा अडथळा बनू शकतो, किंवा सकारात्मकही आहे किंवा नकारात्मकही आहे. आता बाकीच्यांसाठी सकारात्मक आहे, बाकीच्यांसाठी नकारात्मक आहे. कोणता? आपल्या शिक्षण मंत्र्यांनी मागे एक स्टेटमेंट दिलेलं आहे, जे की कुणबी प्रमाणपत्र मिळवलेले उमेदवार आहेत, पण ते ओपनमध्ये आहेत, पण आता त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटलेलं आहे. अशा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्र म्हणजे तिथं आपली कास्ट चेंज करून OBC मध्ये टाकता येणार आहे, असं शिक्षण मंत्र्याने म्हटलेलं आहे. मग असं जर झालं तर मग अशा उमेदवारांसाठी परत एकदा पवित्र पोर्टल ओपन होण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर आणखीन 5-6 दिवस पुढं जाऊ शकतात, ही गोष्ट शक्यता आहे. पण आता याच्यावर चर्चा चालू आहे, याच्यावर विचार चालू आहे, यांना संधी द्यायची का नाही हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो बैठकीमध्ये पूर्ण होईल. आता तो शासन प्रशासनाचा निर्णय आहे, तो काय करतं त्यावर अवलंबून आहे. त्यांनी जर परवानगी दिली तर ह्यांचेसुद्धा आणखीन 5 ते 6 दिवस. आता हे TET स्कॅमवाले आहेत, त्यांचे 7 दिवस. पुन्हा नंतर EDITचा ऑप्शन आल्यानंतर हे OBC मध्ये जाण्यासाठी म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळवले त्यांचे 5 ते 6 दिवस, म्हणजे असे 15 दिवसाचा कालावधी जाऊ शकतो. मग त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की जाहिराती कधी येणार, हा सगळा टप्पा पूर्ण व्हायला पाहिजे. आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा तो पूर्ण होणारच आहे विदिन वीकमध्ये. त्यानंतर TET अपात्र किंवा CTET पात्र व BEd पात्र व न्यायालयाने परवानगी दिलेली अशा उमेदवारांची नोंदणी. मग त्यानंतर जर प्रशासनाने निर्णय घेतला की कुणबी प्रमाणपत्रवाल्यांना OBC मध्ये संधी, तर हे सुद्धा तिथे ॲड होतील. मग त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जाहिराती दिला. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या सगळ्या घडामोडी आता एकदम फास्ट का होणार आहेत, शिक्षक भरतीला वेग काय येणार आहे, याचं मी अगोदर सांगितलं आहे, शिक्षक भरतीला वेग येणार आहे. पण याच्या मागचं कारण काय आहे हो? तर लागलीच आपल्या डिसेंबरमध्ये 6 किंवा 7 ते डिसेंबरपासून आपलं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या शिक्षण मंत्र्यांनी खूप खूप असे आश्वासनं दिले होते, खूप खूप असे वादे केले होते, कसमे खाल्ले होते, इरादे केले होते, पण ते अस्तित्व म्हणजे ते पूर्वत्वास गेले नव्हते. आता जसं जे नवीन नवीन प्रेमात पडलेले असतात, मग त्यांचे वेगवेगळे वादे असतात, वेगवेगळ्या कसम्या असतात, मग काही नंतर ते काही काळानंतर ते
तडीस जातात, तसे आपले शिक्षण मंत्र्यांचे वादे होते. एक वर्ष झालं, त्याची पूर्तता झाली नाही आहे. मग आता परत एकदा हिवाळी अधिवेशन आलेलं आहे, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना परत एकदा त्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या घडामोडी हिवाळी अधिवेशनापूर्वी फास्ट घडलेल्या असतील. कुठल्या आंतरजिल्हा बदलीचा टप्पा असो किंवा टी ई टी बोगस पण सी टी ई टी पात्र व बी एड पात्र यांची नोंदणी असो किंवा जाहिराती सर्वच्या सर्व अपलोड करणं असो, ह्या सगळ्या घडामोडी लवकर होतील. आणि जो काही OBCमध्ये येणार आहेत कुणबी प्रमाणपत्रवाले तोसुद्धा असो, ह्या गोष्टी लवकर घडतील हिवाळी अधिवेशनापूर्वी. पण जाहिराती हे आपल्याला 15 तारखेच्या आसपास यायला चालू होतील. आणि हां, आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला की सर्व प्रवर्गाला टक्केवारीनुसार जागा येतील किंवा नाही. मग आता पवित्र पोर्टलवर जागा किती येणार आहेत, जाहिराती येणार आहेत, पण जाहिराती 80% अपलोड करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. पण आपल्या शिक्षण विभागाचा GR असो किंवा शासनाचा GR असो, त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की रिक्त जागांच्या 80% जागांची भरती करणार आहेत, पण पहिल्या टप्प्यामध्ये 50% जागा. मग आता 100% 50% जागा की 80% 50% जागा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा बऱ्याच जणांना समजतच नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या पवित्र पोर्टलला 80% जागांचे जाहिराती येणार, पण त्यापैकी किती जागांना मान्यता द्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता 80% जाहिराती जरी आल्या, तर ते 80% 50% जागा ह्या आपल्या पवित्र पोर्टलवर आपल्याला शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी उपलब्ध झालेल्या असतील, ना की 80%. ही गोष्ट लक्षात ठेवा. कितीही गोंधळ घालू, कितीही काही करू, कितीही तोडाफोडी करू, 80% 80% जागांच्या जाहिराती अजिबात येणार नाहीत, ही गोष्ट लक्षात असू द्या. आता का येणार नाही त्याचे वेगवेगळे कारण आहेत, पण 80% 50% जाहिराती आपल्या पवित्र पोर्टलला शिक्षक म्हणजे रिक्त जागा उपलब्ध होतील. किती 100% रिक्त आहेत, पण त्याच्यापैकी 80% मंजुरी आहे, पण त्या 80% 50% जागा आलेल्या असतील. मग ते आता जिल्हा परिषद असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, किंवा आपल्या वेगवेगळ्या विविध संस्थेच्या असो किंवा त्या असो. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो की सर्व प्रवर्गाला जी काही टक्केवारी आहे, ह्या प्रवर्गाला 100%, त्या प्रवर्गाला 100%, EWSला 10%, असं जे काहीही आरक्षण आहे, त्या आरक्षणानुसार आपल्याला जागा उपलब्ध होतील का? तर याचं सरळ सरळ उत्तर आहे, नाही नाही नाही. का? कारण तशा जागा शिल्लक नाही आहेत. जसं काही आरक्षण दिलेलं आहे, पण त्या आरक्षणानुसार रोस्टर पूर्ण नाही आहे, संच मान्यता नाही आहे, मग अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण त्यानुसार शिक्षकांच्या जागा ह्या आरक्षणानुसार रिक्त नाही आहेत. असे काही काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये काही विशिष्ट प्रवर्गाला तर एकसुद्धा जागा नाही आहे. मग काही प्रवर्गाला मोजक्या जागा येणार आहेत, तर काही प्रवर्गाला जास्त जागा येणार आहेत. आणि त्यातल्या त्यात मागास जो वर्ग आहे, त्यांच्या मागच्या वेळेसच 50% जागा कपात केल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या जागा आणखीनही जास्तच असणार आहेत. आता ह्याच्यामध्ये अपवादात्मक गोष्ट अशी आहे की EWS यांना 10% जागा येणार म्हणजे येणार, त्यात काही वाद होणार नाही, यांच्या जागा कपात होणार नाहीत. हे EWS वाल्यांसाठी खूप फायद्याची गोष्ट आहे. जितक्याही जागा येतील, त्याच्यापैकी 10% जागा ह्या EWS वाल्यांच्या असणार म्हणजे असणार, कारण ही EWS हा प्रवर्ग नव्याने निर्माण केलेला आहे, पूर्वी नव्हता. म्हणून जेवढ्या काही जागा शिल्लक असणार आहेत, त्याच्या 10% EWSला जागा येतील म्हणजे येतीलच. तर अशा गोष्टी आहेत. आणखीन एकदा परत एकदा सांगतोय, प्रवर्गानुसार कोणत्याही प्रवर्गाला किंवा आरक्षणानुसार कोणत्याही प्रवर्गाला जागा तशा उपलब्ध होणार नाहीत, ही सत्यस्थिती आहे, स्वीकारा. कारण पूर्वी खूप घोळ झालेले आहेत, गोंधळ झालेले आहेत, त्याच्यामध्ये आदलाबदली झालेली आहेत, बुंदी उगळलेली आहेत, त्याच्यामुळे कोणत्याही प्रवर्गाला जो काही आरक्षणाचं टक्केवारी आहे त्यानुसार येणार नाहीत. काही प्रवर्गाला कमी येतील, काही प्रवर्गाला जास्त येतील, ते सत्य आहे, स्वीकारायला हवं. पण आता आपल्या बंधू आणि भगिनींनी खूप ग्राउंड लेवलवर जाऊन काम केलेलं आहे, त्यामुळं सर्व प्रवर्गाला हे बऱ्यापैकी जागा आपल्याला येताना दिसणार आहे, त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आता जाहिराती हे आपल्याला 15 तारखेच्या आसपास उपलब्ध होतील. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की मागच्या 2 दिवसांमध्ये एक बातमी आलेली आहे पुढारी याच्या न्यूजमध्ये, पुन्हा आपल्या सोशल मीडियावर सुद्धा आलेली आहे, न्यूजवर सुद्धा दाखवली आहे की
की आपली आगामी शिक्षक पात्रता परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होणार आहे आणि ती ही ऑनलाईन, आणि त्यानंतर आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा होणार आहे अशी बातमी पसरवली जात आहे. पण त्यातली एक गोष्ट सध्या तरी खरी आहे की आपली फेब्रुवारीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे, म्हणजे होणार आहे आणि तेही IBPS येणार आहे. मग आता या शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल आणि नवीन होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबद्दल आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बोलू. आता शिक्षक पात्रता परीक्षेबद्दलच आपलं हे चॅनल आहे, त्याच्या संदर्भात आता आपण इथून तेच व्हिडिओ टाकायला चालू करणार आहोत. पण आता शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल जे जे उत्सुक आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आम्ही उत्सुक आहोत, मग आपण त्याच्या संदर्भात व्हिडिओ चालू करायला सुरुवात करू. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये TET संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती पाहू आणि TET नंतर जी तिसरी होणार आहे त्याच्या संदर्भातसुद्धा माहिती पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. जेवढ्या काही घडामोडी होत्या, जेवढ्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सर्वच्या सर्व सांगितलेल्या आहेत. मागच्या महिन्यामध्ये सांगितले होते की काय गोष्टी आहेत की पुढं अवघड आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या होईपर्यंत होणार नाही आहेत. आता दिवाळीच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत, आणखीनही त्या गोष्टी घडलेल्या नाहीत. मी मागं जे सांगितलं होतं ते सत्य झालेलं आहे. मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढं सगळं सांगितलेलं आहे ना, ते तुम्हाला हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तुम्हाला ते प्रत्यक्षात पाहायला भेटणार आहे. आणि ह्या गोष्टी लवकरच सत्य होणार आहे, म्हणजे आपल्या शिक्षक भरतीलासुद्धा लवकरच वेग प्राप्त होणार आहे. असो, जेवढ्या काही गोष्टी होत्या, जेवढं काही सर्व सांगायचं होतं ते सर्व मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हां, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.